धन्यवाद देतो, कारण लोकसभेच्या निकालामध्ये या ठिकाणी जवळपास 46,000 आम्ही मायनस होतो. सभेमध्ये आम्ही जवळपास 53,146 मतांनी या ठिकाणी जिंकलेलो आहोत. म्हणून पुन्हा एकदा जनतेचे खूप मनापासून आभार व्यक्त करतो, त्यात भारतीय जनता पक्षाचे सर्वच कार्यकर्ते, पदाधिकारी आणि या परिसराचे भाग्यविधाते आदरणीय बापूसाहेब मकरंदभाई असतील, आमचे महामंत्रीच्या मार्गदर्शनाखाली, जिल्हाध्यक्षांच्या मार्गदर्शनाखाली सर्वच कार्यकर्त्यांनी, पदाधिकाऱ्यांनी मन लावून या ठिकाणी काम करून अतिशय मेहनत घेऊन एवढे मताधिक्य या ठिकाणी मिळवून दिलेले, त्याचे सर्वांचं मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो. साहेब, आपल्याला हे जे हिंदुत्वाच्या मुद्द्यावरती आपला विजय आहे का आपण म्हणू शकतो, लाडकी बहीण सारख्या योजना ज्या यावेळेस सुरू करण्यात आल्या भारतीय जनता पार्टी किंवा महायुतीकडनं, त्याचा हा परिणाम म्हणता येईल? महाराष्ट्रातच आपल्याला भारतीय जनता पक्षाची लाट त्या ठिकाणी दिसून येते. सर्वच योजना, लाडकी बहीण असेल, शेतकरी सन्मान योजना असेल, अजून शेतकऱ्यांना वीज बिल माफी असेल, मग कर्जमाफी असेल, ह्या अनेक योजना शासनाने या ठिकाणी आपल्या महाविकास आघाडी आणि भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये योजना या ठिकाणी अतिशय गतिमानरित्या राबवल्या. म्हणून ह्या जनतेने एकतर्फा महायुतीला आणि त्यात भारतीय जनता पक्षाला मोठ्या प्रमाणात या ठिकाणी जागा निवडून दिल्या, त्याबद्दल संपूर्ण महाराष्ट्र जनतेचे देखील मी मनापासून आभार व्यक्त करतो.